अब एक ऐसी खबर जिसे देखकर आपका भी दिल पिघल जाएगा, जहां जात पंचायत के बहिष्कार करने पर मृतक पिता के अर्थी को कंधा बेटियों ने दिया। क्या है पूरा मामला, देखते इस खबर में। जात पंचायत ने बहिष्कार किया तो बच्चियों ने दिया मृतक पिता के अर्थी को कंधा। सदियों से भारतीय समाज जात पात की बेड़ियों में जकड़ा गया है, जिसका ठेका समाज के कुछ ठेकेदार अपने हिसाब से अपने समाज को चलाते हैं। और ऐसा एक मामला चंद्रपुर शहर के भिवापुर वार्ड में हुआ। प्रकाश गणपत ओगले इनका ध्यान कल शाम हुआ, किंतु जिस समाज में वो रहते हैं उस समाज द्वारा उन्हें बहिष्कार किया गया था और जात पंचायत ने उनके अंतिम संस्कार को भी बहिष्कार कर डाला और किसी और को कंधा न देने की हिदायत दी। ये बात सुनकर हर किसी का दिल दहल गया। क्या समाज में ऐसा भी होता है? और अंत में दुर्भाग्यवश उनकी बेटियों ने अपने पिता के अर्थी को कंधा दिया। तो सुनिए इस संदर्भ में मृतक प्रकाश गणपत ओगले की बेटी ने किस प्रकार अपनी दुख भरी दास्तान सुनाई। परिस्थितीमुळे ते कुठे जाणे येणे नाही करू शकत होते, त्यांच्याकडे जास्त पैसा नाही राहू शकत, कुठं जाणं यायला म्हणलं तर लग्नाला म्हणलं तर खूप पैसा तिकीट भाडी लागत होती, त्याच्यामुळे जास्त करून जाऊ नाही शकत होते। आणि ते समाजामध्ये जो मानाचा टिका दिला जात होता तो ते घेऊ नाही शकत होते, त्याच्यामुळे माझ्या पप्पाला बहिष्कृत दिला आणि त्यांनी दंड पण मागितला ह्या गोष्टीचा। अगर तुझ्याने तू ह्या गोष्ट ॲक्सेप्ट करत असेल की तू समाजात नाही वावरत तर तू दंड दे, आम्हाला पैसे दे आणि मग तू समाजाचं मान टिका तुला चालू करतो। पण माझ्या पप्पांनी हे मान्य नाही केलं आणि दंड नाही दिला, पैसे नाही दिले, ही गोष्ट ॲक्सेप्ट केली, त्या मेळकड्यांनी ॲक्सेप्ट केली। त्यांनी डायरेक्टली माझ्या मी त्यांना हेच विचारलं की माझ्या पप्पाला बहिष्कृत काऊन केलं, तर त्यांनी म्हटलं की तुझ्या पप्पांनी आम्ही दंड मागितलं होतं ते तुझ्या पप्पांनी दंड नाही दिला। मी त्यांना तेच विचारलं की कशाचा दंड, तर त्यांनी नाही काही सांगितलं नाही। ते अंतिम संस्कार तर आता काय कोणी हात लावायला तयार नाही आहे समाजामध्ये, तर म्हणून राहिलं आहे की अगर त्यांनी हात लावणार तर त्यांना पण समाजाच्या बाहेर काढणार, तर म्हणून आम्ही आमच्या बहिणी घेऊन माझ्या पप्पांचा कांदा घेऊन चाललो। वही दुसरी ओर मृतक के दामाद ने इस संदर्भ में क्या कहा, आप सुनिए उन्हीं की। या कुटुंबावर अक्षरशः सूड उगडण्याचं कार्य या लोकांनी चालवलेलं आहे, याचा प्रत्यक्ष दर्शी आपण म्हणून सुद्धा पाहता की यांच्या वडिलांचं मळ सुद्धा पडून त्या लोकांनी बाकायदा समाजातील लोकांना पाबंदी घातलेली आहे। हे विशेष करून महाराष्ट्रातील लोकांचं नसून छत्तीसगडमधले जे दोन डिस्ट्रिक्ट आहेत रायपूर आणि बिलासपूर, यांना वाटते की आपण अदर डिस्ट्रिक्टमधले आहे म्हणून आपल्यावर अशा पद्धतीचा काही कानूनी कारवाई होणार नाही आणि आपण ज्या पद्धतीनं कारभार करू ते मान्य होईल। राहिला सर प्रश्नाचा सवाल, तर आज ज्या पद्धतीनं यांना पैशाची मागणी केली गेली, यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उचलण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं इतरसुद्धा समाजातील लोकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याचा प्रयत्न दबक्या स्वरूपात का होईना पण केलेला आहे आणि हेच त्यांच्या कुठेतरी एक सूत्री सत्तेला खिल्लार पाळण्याचं काम आहे, म्हणून ते लोक या आवाजाला दाबण्यासाठी व लोकांवर वसप निर्माण करण्यासाठी असल्या पद्धतीची अमानवी कृती करण्यास सज्ज झालेले आहेत। एक तरफ बच्चों के सर से उनके पिता का साया हमेशा के लिए उठ जाता है, इससे बड़ा दुख और क्या हो सकता है। और जिस समाज में वे रहते हैं वह समाज उनके मृतक पिता की अर्थी को भी कंधा नहीं देता है, तो सोचिए उन बच्चों के दिल पर क्या बीतती।